यंदाचं हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे, म्हणजे आता राज्यसभा आहे, त्यानंतर लोकसभा, विधानसभा, पालिका अशा निवडणुका होणार आहे. आणि फक्त भारतातच नाही तर जगभरात 50 अधिक देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहे. पण या निवडणुकांवर सावट आहे ते AIचं. पण निवडणुका आणि एकूणच AIचा गैरवापर केला जाऊ नये यासाठी आता जगभरातील टेक कंपन्या एकत्र आल्यात, ज्यात गुगल, अमेझॉन, मेटासारख्या बड्या कंपन्यांचा देखील समावेश आहे. अशात म्युच्युअल सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये या कंपन्यांनी याबाबत एक करार देखील केलाय. हा करार नेमका काय आहे आणि कंपन्या निवडणुकीच्या वेळी AIच्या गैरवापरावर कशा प्रकारे तोडगा काढणार, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर यावर्षी होणाऱ्या 60व्या सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये AI हा मुद्दा महत्वाचा ठरला. यावेळी गुगल, अमेझॉन, मेटा, ओपन AI, टिकटॉक, IBM, स्नॅपचॅट, एक्स, मायक्रोसॉफ्ट आणि टेक क्षेत्रातील इतर मोठ्या कंपन्या उपस्थित होत्या. या कंपन्यांनी निवडणुकीच्या काळात AIचा वापर करून चुकीची माहिती पसरवली जाणार नाही याबाबत खबरदारी घेण्याचं वचन दिलं. AIचा गैरवापर टाळणं आणि त्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं यासाठी कंपन्यांनी एक करार केला. टेक अकॉर्ड टू कॉम्पॅक्ट रिस्पेक्टिव्ह यूज ऑफ AI इन 2024 इलेक्शन या करारावर 20 मोठ्या टेक कंपन्यांनी स्वाक्षरी केली. मायक्रोसॉफ्टचे प्रेसिडेंट ब्रँड स्मिथ यांनी याबाबत घोषणा केली. AIचा वापर करून लोकांची दिशाभूल करणारा कंटेंट तयार केल्यामुळे निवडणुकीच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो असं या करारामध्ये म्हटलंय. आजकाल AI आणि डिफेक्टमुळे खोटी आणि चुकीची माहिती पसरवण्याचं प्रमाण वाढतंय. एखाद्या नेत्याचा खोटा व्हिडिओ, ऑडिओ किंवा फोटो अशा गोष्टी व्हायरल करून मतदारांची दिशाभूल करणं सोपं झालंय. त्यामुळे सर्व कंपन्यांनी एकत्र येत बाबत पावलं उचलण्याचं निश्चित केलंय. यामध्ये व्हॉइस क्लोन स्टार्टअप, 11 लॅब, चिप डिझायनर कंपनी आर्म होल्डिंग, मॅकॅफ अँड ट्रेंड्स मायक्रो सिक्युरिटी कंपन्यांनी देखील सहभागी घेतलाय. सर्वांनी एकत्र येण्याची गरज मेटाचे ग्लोबल अफेअर्सचे प्रमुख निक क्लेब यांनी यावेळी म्हटलं. AIचा गैरवापर टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं हा एक उपाय आहे. डिफेक्ट किंवा AIच्या चुकीच्या वापराविरोधात या कंपन्या एकत्र आल्या असल्या तरी यावर बॅन लागू करावा असं त्यांनी त्यांचं मत नाही. त्याऐवजी AIच्या माध्यमातून तयार केलेला कंटेंट ओळखण्यामध्ये यावर कंपन्या भर देणार आहेत. तसंच अशा प्रकारचा कंटेंट शेअर करताना काही कारवाई किंवा निर्बंध लावता येणार का याबाबत देखील कंपन्या विचार करणार आहे. उदाहरण सांगायचं झालं तर मेटाने आपल्या फेसबुकवर AI जनरेटेड इमेज ओळखता याव्यात यासाठी नवीन फीचर देखील लॉन्च केले. त्यामुळे त्या माध्यमातून आपण AIचा फोटो किंवा AI जनरेटेड जो व्हिडिओ आहे तो आपण ओळखू शकू आणि अशा चुकीच्या गोष्टी शेअर होण्यापासून वाचू शकतो. आणि अशाच प्रकारचा कंटेंट इतर टेक कंपन्या देखील क्रिएट करणार आहे, ज्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये असा कंटेंटचा चुकीचा वापर होणार नाही आणि तो जास्तीत जास्त शेअर देखील होणार नाही आणि त्याच्यातून निवडणुकीसारख्या सार्वभौम प्रक्रियेला कुठलाही धोका निर्माण होणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.